शिरपूर शहराला लवकरच MIDC मंजूर करणार, उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभेत ग्वाही. टपाली मतदानातच भाजपाची डिपॉझिट जप्त होणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा धुळ्यात दावा. महिला अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांकडून घेतली 54,000 लाच, ACB पकडलं रंगेहात. शिक्षण, रोजगार आणि मोफत वीज देणार, धुळे लोकसभेचे अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज अब्दुल हक यांचं पत्रकार परिषदेतून आश्वासन. शिरपूर येथे उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांची 8 मे रोजी सकाळी 11 नंदुरबार लोकसभा मतदारसंघ पंचवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ RC पटेल फार्मसी ग्राउंडवर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमदार अमरीशभाई पटेल हे शिरपूरचे भाग्यविधाते असून भाईंनी आदर्शवत शिरपूर पॅटर्न निर्माण केला आहे. राज्यात अनेक ठिकाणी काम करण्यात आलं, देशातील सर्वोत्तम शिक्षण शिरपूरच्या विद्यार्थ्यांना मिळतं ही आनंदाची बाब आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी देखील त्यांचं काम कौतुकास्पद आहे. भाईंच्या मागणीनुसार शिरपूरला लवकरच MIDC मंजूर करणार असून त्याचा रोजगार निर्मितीला लाभ होईल. अनेर नदीमधून कालवा निर्मिती, अरुणावती नदीवर लवकरच 5 बंधारे, वनजमिनी पट्टे काम पूर्ण करणार असं आश्वासन उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. यावेळी भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, उमेदवार खासदार डॉक्टर हिनाताई गावित, माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, विजयाताई रहाटकर, आमदार काशीराम पावरा, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, आमदार राजेश पाडवी, आमदार मंजुळा गावित, आमदार आमशा पाडवी, भरत गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, माजी आमदार राजवर्धन कदम मांडे, शिवाजीराव दैते, दीपकभाई पटेल, नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रमुख तुषार रंदे, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिरपूरचे तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल, शिवसेना जिल्हाध्यक्ष सतीश महाले, माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी, कन्हैया चौधरी, मनोज धनगर, राकेश चौधरी, भाजपा OBC प्रदेश सचिव शामकांत इशी, सांगवी मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पावरा, शिरपूर विधानसभा प्रभारी हेमंत पाटील, शिरपूर विधानसभा निवडणूक प्रमुख KD पाटील, राहुल रेंधे पदाधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समिती सरपंच पदाधिकारी, हजारो नागरिक उपस्थित होते. आमदार अमरीशभाई पटेल म्हणाले की शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी मी अहोरात्र प्रयत्न केले, शहरात 35,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आदिवासी भागात हजारो वनजमिनी पट्टे दिले, त्यातील काही अजून पेंडिंग आहेत. अनेर नदी कालवा काढण्याची योजना आपण मंजूर करावी, यासह विविध मागण्या भाईंनी यावेळी मांडल्या. खासदार डॉक्टर हिनाताई गावित म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अनेक शासकीय योजना सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणात न्याय मिळवून दिला. घरकुले, जलजीवन मिशन अशा अनेक योजना राबविल्या. मोदी यांनी युक्रेन युद्ध परिस्थितीत भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्याचं मोठं काम केलं. मनमाड इंदूर रेल्वे मार्गाचं दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झाल्यानंतर पुढील 5 शिरपूर येथून रेल्वे धावेल. भाईंनी निर्माण केलेला शिरपूर पॅटर्न हा खूपच कौतुकाचा विषय आहे. या सभेत आमदार काशीराम पावरा यांनीही मार्गदर्शन केलं. सभेला महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या निवडणुकीमध्ये आज केवळ 2 गट आपल्याला दिसत आहेत. एकीकडे विश्व गौरव असलेले विकास पुरुष आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत, ज्यांच्या नेतृत्वात आपण सगळे या ठिकाणी काम करतो. मोदीजींच्या सोबत शिवसेना आहे, मोदीजींच्या सोबत राष्ट्रवादी आहे, मोदीजींच्या सोबत मनसे आहे, मोदीजींच्या सोबत RPI आहे, मोदीजींच्या सोबत PDP आहे, मोदीजींच्या सोबत RASP आहे. वेगवेगळे पक्ष मिळून आपली एक महायुती या ठिकाणी तयार झाली आहे. आणि दुसरीकडे कोण आहे? दुसरीकडे राहुल गांधी आहे. आणि राहुल गांधींच्या सोबत 24 पक्षांची एक खिचडी आहे. बंधू भगिनींनो, आपली जी महायुती आहे ही विकासाची ट्रेन आहे. याला मोदीजींचं भक्कम इंजिन लागलंय. वेगवेगळ्या पक्षाचे डब्बे हे त्या इंजिन सोबत लागलेले आहेत. आणि या डब्ब्यांमध्ये दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके, विमुक्त, OBC
सगळ्यांकरता बसायला जागा आहे. मोदीजीच्या ट्रेनमध्ये सर्वांना बसवून सबका साथ सबका विकास म्हणत ही ट्रेन विकासाची सातत्याने पुढे जाते. पण दुसरीकडे काय अवस्था आहे, दुसरीकडे राहुल गांधीकडे डब्बेच नाही आहे, तिथे सगळे इंजिनच आहे. राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, मुलायमसिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, लालू प्रसादचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, त्या ठिकाणी स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. बंधू भगिनींनो, तिकडे डब्बे नाही आहेत आणि इंजिनमध्ये बसायला सामान्य माणसाला जागा नसते, इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो. त्यामुळे राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी करता जागा आहे, तुमच्याकरता जागा नाही आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमध्ये बदल आणायला, त्याच्या शेतीमध्ये पाणी आणायला पाहिजे आणि त्यासाठी अहोरात्र मी प्रयत्न केलेले आहे. आतापर्यंत आम्ही 378 बांध बांधले आणि या तालुक्याच्या बूंद बूंद पाणी मला नदीमध्ये जाऊ द्यायचं नाहीये. आज 30% सरका पाणी आज अरुणावती नदीमधून जात आहे आणि माझी इच्छा आहे फक्त 10% द्यायला पाहिजे. या तालुक्यामध्ये जितका पाऊस पडतो त्याचा बूंद बूंद पाणी मला जमीनमध्ये उतरायचं आहे. साहेब, आम्ही काही जागावर 5000 एकर मध्ये एक टाइम असं होतं की कुव्या आणि बळक्याचे लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की 68 मध्ये आम्ही बोर केलं होतं आणि 65 फूट वर पाणी होतं, आता 500 फूट वर पाणी नाही. घरून पिण्याचं पाणी घेऊन जातो, शेतात पाणी राहिलेलं नाही. आम्ही 3 बंधारे 35-35 कोटी लिटरचे बनवले. आणि साहेब, तुम्हाला नवाई वाटेल, जे 50 वर्ष पूर्वी जे बोर झाला होता त्यावेळी 65 फूट वर पाणी होतं, आता 30 फूट वर आहे, 50 फूट वर आम्ही पाणी घेऊन आलो. परिणाम असं झालं की तिथले तर झालंच, पण त्याचे पुढचे गाव मध्ये 5000-10000 एकर मध्ये 20 किलोमीटर पर्यंत चांदपुरी पर्यंत सर्व बोर्ड चार्ज होऊन गेले. कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये बदल आणायचा हा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही काम करतोय. आज तिसऱ्यांदा महायुतीकडून मला उमेदवारी मिळाली आहे आणि तिसऱ्यांदा पुन्हा एकदा आपला सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी आलेली आहे. या मागच्या 10 वर्षांमध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात असलेल्या केंद्रातल्या आपल्या सरकारने अनेक चांगल्या योजना आपल्या तालुक्यामध्ये गावागावामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. मागच्या 60 वर्षाच्या काँग्रेसच्या काळामध्ये कधीच केंद्रातलं सरकार हे गावागावातल्या गोरगरिबाचा एवढा विचार त्यांनी केला नाही जेवढा विचार आदरणीय मोदीजींनी प्रत्येक गोरगरीब व्यक्तीसाठी केला. मला सांगायला अभिमान वाटतो, आपल्या तालुक्यामध्ये जे गोरगरीब लोक होते, बेघर होते, अनेक वर्षापासून घरकुलाच्या प्रतीक्षेत होते, असे जवळपास 25,000 गोरगरीब लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्याचं काम हे मोदीजींनी आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये केलेलं आहे. अनेक वर्षापासून जे लोक वाट बघायचे की आमचं कधीतरी घर आमचं स्वतःचं होईल, आमचं स्वप्न पूर्ण होईल, हे स्वप्न पूर्ण करायचं काम हे आदरणीय मोदीजींनी केलं. आज एक अत्यंत चांगली योजना भारत सरकारची आपल्या मतदारसंघामध्ये राबवण्यात येत आहे आणि मी खास करून मोदीजींचे आभार मानणार आहे की जल जीवन मिशन हर घर नल से जल ही योजना आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक गाव, प्रत्येक पाडा, प्रत्येक घरापर्यंत, अगदी महिला भगिनींना तर सांगू इच्छिते आपल्या मोरीपर्यंत नळ बसवून देण्याचं काम हे पहिल्यांदा आपल्या देशामध्ये मोदीजींच्या सरकारने केलं आणि जल जीवन मिशन हर घर नल से जल ही योजना आज प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचत आहे. हिनाताईंना विजय म्हणजे आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना विजय करतो असं आपण समजायचं आहे. कारण 10 वर्षांमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब
देशासाठी चांगला देशाच्या हितासाठी त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि 10 वर्षांमध्ये त्यांचं जगामध्ये चांगलं नाव झालेलं आहे। त्यामुळे बंधू आणि भगिनींना मी सांगेल आपल्याला की आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना पुनश्चे आपल्याला पंतप्रधान करायचे आहे। जरा नरेंद्र मोदींना जर पंतप्रधान करायचे आहे तर आपल्याला हिनाताईंना मतदान करावा लागणार आहे। त्यामुळे मी आपल्याला विनंती करेल की 10 वर्षांमध्ये हिनाताईंनी चांगलं काम केल्यामुळे भारतीय जनता पार्टीने पुनश्चे तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेल की आपण येणाऱ्या 13 तारखेला हिनाताईंना विजय करायचं असं मी विनंती करेल। साहेब, मी आपल्याला आमच्या मतदारसंघाचं सांगेल, 50% हा आदिवासी भाग आहे, त्यामुळे आदिवासींचे जे प्रश्न असेल, कारण वनपट्ट्याचे जे आपण 7-12 दिलेलं आहे त्यांना महसूलमध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्यामुळे आपण कारण तुम्हीच करू शकतात असं मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी येणाऱ्या 13 तारखेला हिनाताईंनाच मतदान करून विजय करायचं असं मी आपल्याला आश्वासन देतो। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल। टपाली मतदानातच भाजपाची डिपॉझिट जप्त होणार असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा इंडिया आघाडीचे नेते नाना पटोले यांनी धुळ्यात केला। बुधवार दिनांक 8 मे रोजी काँग्रेस इंडिया आघाडीच्या धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ शोभा बच्चाव यांच्या प्रचारार्थ धुळे शहरातील साक्री रोडवरील कृष्णाई हॉटेल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते। यावेळी पटोले यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचं लक्ष्य केलं। पटोले म्हणाले की भाजपाला लोक जमविण्यासाठी पैसे द्यावे लागतात, तर इंडिया आघाडीकडे लोक स्वयंस्फूर्तीनं येत आहेत, जनभावना भाजपाविरोधात आहे, मोदींविरोधात जनतेमध्ये रोष आहे, त्यामुळे हुकुमशाही विरोधात मतदानातूनच जनता आता भाजपाला तडीपार करणार आहे। महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळ इंडिया आघाडीच्या पाठीमागेच उभी आहे, त्यामुळे वंचित किंवा हैदराबादी पार्टीमुळे मतविभाजन होणार नाही असा विश्वास पटोलेंनी व्यक्त केला। तसेच महाराष्ट्राला देशाचा पंतप्रधान हवा आहे, गुजरातचा नाही, अशी टिप्पणीही पटोले यांनी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा घणाघाती आरोपही नाना पटोले यांनी केला। निवडणुकीच्या काळात पाकिस्तानची आठवण काढणं म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचं म्हणत नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानमध्ये जाऊन खाल्लेल्या बिर्याणीची आठवण येत असल्याचं म्हणत नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला। पाकिस्तानचा पुळका भाजपाला आहे, आम्ही तर पाकचे तुकडे करून स्वतंत्र बांगलादेश तयार केला, 56 इंचाची छाती सांगणाऱ्या नरेंद्र मोदींनी काय केलं, पाकमध्ये जाऊन बिर्याणीचा पाहुणचार केला। राज्यातील 3रा टप्प्यातील मतदान काल संपन्न झालं, महाविकास आघाडीचा विजय होत असल्याचं चित्र आहे। आम्ही सत्तेत आल्यानंतर अयोध्येतील राम मंदिराचं शंकराचार्यांकडून शुद्धीकरण करून घेऊ, रामलल्लांचा दरबार सजवू असं पटोले यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, आमदार वसाहत मिर्झा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर उपस्थित होते। या पत्रकार परिषदेत पटोले पुढे म्हणाले की यावेळीची लोकसभा निवडणूक जनतेनंच ताब्यात घेतली आहे, त्यामुळे भाजपाचे धावे दणाणले आहे, भाजपा मोठमोठे मेळावे घेत आहे, प्रधानमंत्री मोदी, भाजपा अध्यक्ष JP नड्डा, अमित शाह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सभा होत आहेत, मात्र या सभांना जनता स्वयंस्फूर्तीनं येत नाही तर त्यांना पैसे द्यावे लागतात। राज्यात देशात परिवर्तनाची लाट आली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महागाई रोखल्याचं सांगतात, त्यांचं हे विधान सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ सोडणारं आहे, मोदी हे खोटारडे आहेत, बॅलेट मतदानामध्येच म्हणजेच टपाली मतदानामध्येच भाजपा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल, लोकांना गृहीत धरणे, जाहिरातबाजीतून चमकोगिरी करणे हेच भाजपचे धोरण आहे। धुळ्यात भाजपच्या खासदाराविरुद्ध रोष आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त रोष प्रधानमंत्री नरेंद्र मोदींविरोधात आहे, त्यामुळे भाजपा हा सत्तेतून तडीपार होणारच असंही पत्रकार परिषदेतून नाना पटोले यांनी सांगितलं। प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले, शेवटपर्यंत आम्ही हात पुढे केला, परंतु प्रकाश आंबेडकरांची मतविभाजनाची सिस्टीम असल्याचा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला। आम्ही अकोला आणि धुळ्याची जागा वंचितला देणार होतो असा खुलासा देखील पटोलेंनी या पत्रकार परिषदेत केला। मैत्रेय ठेवीदारांच्या संघटनेने महाविकास आघाडीच्या डॉक्टर शोभा बच्चाव यांना पाठिंबा देत असल्याचं या पत्रकार परिषदेत जाहीर केलं। या निवडणुकीमध्ये
महाविकास आघाडीच्या बरोबर आपण पाहतोय. महिलांचा मोठा सहभाग लोकशाहीमध्ये असते आणि महिलांना सुद्धा एक निर्णय घेतला की महागाई जी आहे ही जाणून बुजून वाढवली गेली आहे. नरेंद्र मोदीजींनी निवडणुकीच्या काळामध्ये एका चॅनलला इंटरव्ह्यू देताना सांगितलं की 10 वर्ष मी महागाई थांबवण्यामध्ये मला यश प्राप्त झालं असं नरेंद्र मोदी सांगतात. आता जखमेवर मीठ चोळण्यासारखं अशा पद्धतीचं वक्तव्य देशाचे प्रधानमंत्री करू शकतात म्हणजे इतका खोटाळा प्रधानमंत्री आम्ही देशात कधीच पाहिला नाही अशा महिलांचा सुद्धा भावना त्याच्यामध्ये पुढे आल्या आणि त्याच्यामुळे महिलांनी सुद्धा निर्णय केला की आम्ही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सभापती आहोत. कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा मोठा रोष पाहिला मिळतो. आपल्याला मी आतापासून सांगतो गुप्त मतदान असते त्याच्यावर मी त्याच्यावर आज पण त्याच्याचा भागीच निश्चितपणे करू शकतो. पहिले पायलटचे मतदान आपल्याला सामोर येणार आहे त्याची काउंटिंग पहिले या पायलटच्या मतदारमध्ये भाजपची जमानत जप्त झालेली आपल्याला पाहिली. प्रचंड कर्मचाऱ्यांच्या मनात सुद्धा त्यामुळे बॅलेटच्या माध्यमातून ते स्पष्ट आपल्याला पाहिलं आणि पहिल्याच राऊंडमध्ये त्यांची जमानत जप्त झाली असेल सारखेली आहे. म्हणजे 100 मतं झाली असतील तर चुकून 1-2 मतं आली असतील असे मतं तुम्हाला पाहायला मिळेल. हे सगळ्या जनभावनेला विश्वासात न घेता आणि लोकांना गृहित पकडून चालणं आम्ही करतो तो सो कायदा आणि जाहिरातीच्या आधारावर आम्ही लोकांना बेकूत बनवतो. जनतेच्या पैशाची लूट करायची आणि जाहिरात करायच्या करोडो रुपयाच्या जाहिराती अरबो रुपयाच्या जाहिराती च्या माध्यमातून आम्ही निवडणुका जिंकू ही भावना जी तानाशाह प्रवृत्तीनं भाजपने आणि नरेंद्र मोदींनी या देशामध्ये आणली त्याचा राग लोक आता मतदानाच्या रूपाने करतानी पाहतोय. मी काल धुळे नंदुरबार या दोन्ही लोकसभेत आता पुन्हा धुळेला नंदुरबारला चाललो इथेही पण तेच वातावरण आहे. भाजपच्या सिटिंग खासदारांच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष आहे आणि त्यापेक्षा नरेंद्र मोदींबद्दलचा जास्त रोष आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून जी भाजपची आयडियोलॉजी होती जे नरेंद्र मोदींच्या रूपाने त्यांनी निर्माण केलेली होती भाजपचे खायचे दात दाखवायचे दात हे आजपर्यंत कळले नव्हतं ते आता वस्तुस्थितीत जनतेच्या समोर भाजपच्या बद्दल आलेली आहे आणि त्याचे परिणाम या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रातून भाजप तडीपार अशा पद्धतीचा संदेश लोकमतदानाच्या रूपाने देतील अशा पद्धतीचं चित्र आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. पिंपळनेर येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातील महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे हिला 54,000 लाच घेताना धुळे ACB जेरबंद केलं. शुभांगी बनसोडे हिच्या खाबूगिरीमुळे कार्यालयातील कर्मचारीच नव्हे तर अंगणवाडी कर्मचारी व आदिवासी पट्ट्यातील जनताही अक्षरशः त्रस्त झाली होती. या महिला अधिकाऱ्याला लाचखोरी प्रकरणी अटक झाल्यानं पिंपळनेर परिसरातून आनंद व्यक्त होत आहे. दरम्यान ACBचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांनी मंगळवारी रात्री शुभांगी बनसोडेंच्या घराची झडती घेतली असता त्यावेळी 42,000 रोकड मिळून आली. साक्री पंचायत समिती अंतर्गत असलेल्या पिंपळनेर महिला बालकल्याण केंद्रात तक्रारदार असलेल्या पर्यवेक्षिका यांच्यासह इतर 6 कार्यालयीन सहकाऱ्यांचं 31 प्रवास भत्त्याचं 9,36,533 रुपये बिल मंजूर होऊन प्रत्येकाच्या खात्यात जमा झालं होतं. त्या मोबदल्यात एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयातील महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे हिने सदर कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 10% एकूण 93,753 रुपयांची लाच मागितली होती. तिने तक्रारदार पर्यवेक्षिकेला सर्वांकडून सदर रक्कम जमा करून आणून देण्यास सांगितलं. ही रक्कम न दिल्यास पुढील प्रवास बिले मंजूर करणार नाही अशी धमकीही दिली होती. या प्रकरणी पर्यवेक्षिकेने धुळे ACBकडे तक्रार दिली. दरम्यान ACBकडे तक्रार प्राप्त होताच तक्रारीची शहानिशा करण्यात आली. तक्रारीत तथ्य आढळून आल्यानं ACBने बनसोडे हिच्या कार्यालय कक्षानजीक सापळा रचला. त्यावेळी तक्रारदाराकडून 54,000 लाच घेताना शुभांगी बनसोडे ही रंगेहात मिळून आली. लागलीच ACBने तिला ताब्यात घेत तिच्याविरुद्ध पिंपळनेर पोलिसात लाचखोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल. शिक्षण, रोजगार, मोफत वीज यासह जनतेच्या मुद्द्यांवर आपण निवडणूक लढवत असून निवडणुकीत यश मिळाल्यास जनतेला दिलेले सर्व वादे पूर्ण करणार असल्याची ग्वाही धुळे लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अब्दुल हफीज अब्दुल हक यांनी दिली. धुळे शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात बुधवार दिनांक 8 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अपक्ष उमेदवार अब्दुल हफीज अब्दुल हक यांनी उमेदवारी संदर्भात माहिती देताना सांगितलं की देशाची सध्याची स्थिती भयानक आहे, बेरोजगारी वाढली आहे, शिक्षण महाग झालं आहे, MBBS साठी लाखो रुपये असतील तरच प्रवेश मिळतो, देशात सध्या लूटमार सुरू आहे, या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी माझी उमेदवारी आहे. धुळ्यात आजपर्यंत दुर्दैव म्हणून बाहेरचेच लोक धुळ्याचे खासदार झालेत, ते बाहेरचे असल्याने आमचे मुद्दे संसदेत मांडत नाहीत. 10 वर्षात धुळ्याच्या खासदारांनी काय केलं असा सवाल अब्दुल हफीज यांनी विचारला. शहरासाठी, लोकसभा मतदारसंघासाठी, समाजासाठी, देशासाठी इमानदारीनं काम करण्याची माझी भूमिका आहे. रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी माझे प्रयत्न असतील. धुळ्यात विद्यापीठाची स्थापना करून मतदारसंघात जागोजागी स्टडी सेंटर उभारून त्यात विद्यार्थ्यांची राहण्याची भोजनाची निःशुल्क व्यवस्था करण्यात येईल. शेतकऱ्यांना वीज खते मोफत दिले जातील, बेघरांना घरे मिळवून दिले जातील, असे अनेक मुद्दे अब्दुल हफीज अब्दुल हक यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात घेतले आहेत. जो बेरोजगारी फैली हुई है तो मैं रोजगार के मौके प्रदान करूंगा. रोजगार के रोजगार कैसे हमारे शहर में आए, हमारे हल्के में आए, उसके लिए कोशिश करूंगा. उसके लिए जो है हमारी जो है NIDC उसको डेवलप करके उसमें बड़ी बड़ी कंपनीज के लाने की कोशिश करूंगा. उसके बाद जो एक बहुत बड़ा जो देश को खोखला कर रहा है पूरे तरीके से दीमक की तरह, और हमारा देश खोखला हो चुका है, उसकी वजह से वो है भ्रष्टाचार. आवाम की गाड़ी मेहनत की जो कमाई है वो कुछ लोग लूट कर खा रहे हैं. तो जिस वक्त मैं अपनी कुर्सी पर बैठा, अगर मैं चुन के आता हूँ, अपने मनसब पर बैठता हूँ, तो उनके गिरेबान पकड़कर आप लोगों के सामने लाऊंगा और उनसे पैसा वसूल करके देश के खजाने में डालूंगा. मेरा मुद्दा ये है. उसके बाद जो है अगला मुद्दा मेरा है तालीम, एजुकेशन. आपको पता है अभी मैं जैसे आपको पहले भी बताया कि हर डिग्री के लिए मोटी रख, आप पहले तो एक जनरल आदमी BSc कर लेता था, MSc कर, लेकिन आज उसके लिए भी मोटी रकम लगने लगी. आज हर डिग्री के लिए, हर कोर्स के लिए बहुत ज्यादा फीस हो गई है कि एक गरीब आदमी, एक हमारे जैसा मिडिल क्लास आदमी को भारी पड़ रहे हो फीस भरना. तो गरीब आदमी अपने बच्चों को कैसे पढ़ाएगा? और जब आवाम में तालीम नहीं होगी, एजुकेशन नहीं होगा, तो आप बताओ देश तरक्की कैसे करेगा? देश को तरक्की करने के लिए तालीम बहुत जरूरी है. तो मैं तालीम के लिए हर कोशिश करूंगा कि हमारे देश का बच्चा बच्चा तालीम हासिल करे, और उसके लिए हर डिग्री को मुफ्त कराने की कोशिश करूंगा मैं. मी महाराष्ट्र न्यूज चैनल च्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल.